कोल्हापुरात उच्च दाब वाहिनीवरती लोखंडी साखळी टाकल्याने वीज पुरवठा खंडित केल्याचा प्रकार घडला. ऐन उन्हाळ्यात 38,000 ग्राहकांचा 2 तासांसाठी वीज पुरवठा खंडित केल्याने चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे महावितरणचे 1,25,00,000 नुकसान झालं असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. लोणावळ्याच्या कुणेगाव परिसरात दरीत उडी घेऊन 17 वर्षीय तरुणीने आपलं आयुष्य संपवलंय. प्रतीक्षा जगताप असं तरुणीचं नाव असून ती गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बेपत्ता होती. मात्र तिचा मृतदेह सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली. मुंबई नाशिक महामार्गावरती शहापूर तालुक्यातील पाली अंडरपास इथं पुन्हा एकदा अपघात घडलाय. 5 दिवसातील ही दुसरी घटना आहे. रिकामा केमिकल टँकर सबवेवरती उलटला. पाली आणि साने गावातील ग्रामस्थांनी गाडीत अडकलेल्या जखमी चालकाला बाहेर काढायला मदत केली. वाशिमच्या रिसोडवरून पुण्याला जात असलेल्या एका ट्रॅव्हल्सच्या गाडीचा अपघात झालाय. भरधाव वेगात असलेली गाडी उलटल्यानं 15 ते 16 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. जळगावच्या धरणगाव तालुक्यातल्या 8 वर्षांच्या गतिमंद मुलीला घरी बोलवून रमेश मंगा कळसकर या बाजूला राहणाऱ्याने तिच्यावरती अत्याचार केला होता. त्या नराधमाला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जळगाव जिल्हा न्यायालयानं हा निकाल दिलाय. जळगावमधील एका बंद घराच्या लोखंडी खिडकीचे गज वाकवून सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा 20 लाखांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करतायत. जालन्यात फेक कॉलद्वारे एका व्यापाऱ्याला लाखोंचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. तोतया बँक कॉलच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याच्या क्रेडिट कार्डमधून 1,25,000 रुपये परस्पर काढून घेण्यात आले. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातील बीडगाव नजीक सातपुड्याच्या पर्वतावरती वणवा पेटला. वणव्यामुळे होणारं नैसर्गिक पंधराईचं नुकसान टाळण्यासाठी वन विभाग आणि प्रशासनानं ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आदिवासी बांधव आणि परिसरातल्या ग्रामस्थांकडून केली जाते. मंगला लक्षद्वीप एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग लागली. ब्रेकलाइनर चिकटल्यानं ही आग लागल्याची माहिती मिळते. इटारसीकडून भुसावळकडे जात असलेल्या निंभोरा स्थानकाजवळ ही आग लागली. या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.